केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 2.5 महिन्यांपूर्वीच लोकार्पण केलेल्या सोलापूर विजयपूर बायपास महामार्गाचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. सोलापूर शहरातून जाणारी जड वाहतूक बंद व्हावी, विजयपूरकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी रस्ता उपलब्ध व्हावा म्हणून केगाव शिवाजीनगर ते हत्तूर असा 900 कोटी रुपयांचा 22 किलोमीटरपर्यंत विजयपूर बायपास तयार केला गेला. मात्र काही महिन्यातच या महामार्गाची पोलखोल समोर आली आहे. सध्या या बायपास महामार्गावर मोठमोठ्या भेगा पडल्या असून केगावजवळ सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देशमुख वस्तीकडे जाणारा रोड पूर्णतः खचला आहे, तर उड्डाणपुलावरील सिमेंट काँक्रीटच्या संरक्षक कठड्यांना तडे गेले आहेत. यामुळे गंभीर दुर्घटना घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोलापूर विजयपूर महामार्ग झाल्यानंतरही सोलापूर शहरातून अवजड वाहनांना प्रवास करता येत नव्हता. त्या वाहनांची समस्या सुटावी, शहरातील जड वाहतुकीमुळे होणारे अपघात कमी व्हावेत म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांनी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील केगावजवळून बायपास करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. केगाव ते हत्तूर हा बायपास सुमारे 900 कोटी रुपयांचा आहे. नोव्हेंबर 2018 त्याचे काम सुरू झाले आणि मार्च 2022 त्याचा लोकार्पण सोहळा देखील पार पडला. आता या बायपासमुळे शहरात जड वाहतुकीमुळे होणारी वाहतूक कोंडी थांबेल असा विश्वास सर्वांनाच होता. मात्र रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे वाहनधारक त्या बायपासवरून प्रवास करायला घाबरत असल्याची स्थिती आहे. सोलापूर शहरातून बायपासला जाताना आणि बायपासवरून शहराकडे येणारा रस्ता अक्षरशः उखडला आहे. 5 वर्षात पूर्ण झालेल्या बायपासवर 2.5 महिन्यातच खड्डे पडल्याने आता या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. दरम्यान याबाबत ग्रामस्थांनी अधिक माहिती देताना पावसाळ्यामध्ये या महामार्गावरून जाणे धोकादायक असून कधी रस्ता खचेल आणि मोठी दुर्घटना घडेल याचा नेम नाही असे सांगितले. चिरा पडलेले ते काही दिवसांनी ही बी डासू शकेल, खाली जाऊ शकेल. कुठला रस्ता आहे हे? देशमुख वस्ती केगाव मेन हायवे का? हा, मेन हायवे. हा रोड करून किती दिवस झाले? 3 महिने झाले. 3 महिन्यामध्ये रस्ते खचलेत सगळे. तुम्हाला धोकादायक वाटत नाही का जाताना? हा वाटते. पावसामध्ये वगैरे कसं प्रवास केला? इथं ॲक्सिडेंट झालेला आहे. मधला डिवायडर रस्ता आहे ना ओलं कॅनलवरचा, ती बंद करायला सांगितलं होतं, ती बंद केलं नाही. केगाव ते हत्तूर या सोलापूर विजयपूर बायपासवरून अजूनही म्हणावी तेवढी वाहतूक सुरू झालेली नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या बायपासचे लोकार्पण करून 2.5 महिनेही झाले नाहीत, तोवरच या बायपासच्या सुरुवातीलाच पुलाजवळील रस्ता खचला आहे. मोठ्या भेगा पडल्याने त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून डागडुजी करण्यात आली, मात्र अजूनही कायमस्वरूपी उपाय केलेला नसल्याचे दिसत आहे. सोलापूर हैदराबाद महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी पुलांचे काम सुरू झालेले नाही. अजूनही महामार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांना खड्ड्यांचा त्रास सोसावाच लागतोय. विशेष बाब म्हणजे या महामार्गाचे काम अर्धवट असतानाही वाहनधारकांकडून टोल वसूल केला जात आहे. सोलापूर विजयपूर बायपासवर लोकार्पणानंतर 2.5 महिन्यातच खड्डे आणि भेगा पडल्याने महामार्गाच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.